फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ क्लासेस। मी कल्याणी बच्चाओ आणि बाळांनो आपण सुरुवात केली होती तुमच्या थर्ड चॅप्टरला, म्हणजेच इंटीजर्स या चॅप्टरला। बाळांनो, या चॅप्टर मध्ये आपण सगळ्यात आधी काय बघितलं होतं रे? नंबर्स म्हणजे काय, त्यानंतर इंटीजर्स म्हणजे काय, मग इंटीजर्स म्हणजे काय मला परत एकदा सांगा बरं बाळांनो। इंटीजर्स म्हणजे काय, असा ग्रुप ज्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर्सही येतात, निगेटिव्ह नंबर्सही येतात आणि झिरोही येतो, या तिघांना तुम्ही एकत्र केलं की तुम्हाला मिळतात इंटीजर्स। तर बाळांनो, इंटीजर्स नंतर आपण बघितलं होतं हाऊ टू ऍड एनी टू इंटीजर्स, व इंटीजर्सच्या ऍडिशन साठी काही रूलही आपण बघितली होती बाळांनो। तसंच आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं, कुठलाही एक जर तुम्हाला इंटीजर दिलेला असेल तर त्याचा अपोजिट नंबर कसा फाइंड आउट करायचा, मग आपण तेही बघितलं होतं। आणि बाळांनो, आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत जर तुम्हाला कुठलेही दोन इंटीजर्स दिलेले असतील, इट मे बी पॉझिटिव्ह इंटीजर और इट मे बी अ निगेटिव्ह इंटीजर, या दोघही इंटीजर्सला कम्पेअर कसं करायचं। कम्पेअर करायचं म्हणजे काय रे बाळांनो, कुठला इंटीजर तुमचा ग्रेटर आहे आणि कुठला स्मॉलर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं। मग बाळांनो, आज चला आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला, म्हणजेच कम्पेअरिंग द इंटीजर्स। बाळांनो, आता आपण बघत आहोत आपल्या टॉपिक कम्पेअरिंग इंटीजर्स। यामध्ये आपण कुठल्याही दोन इंटीरियर नंबर्सला कम्पेअर करणार आहोत। जसं की मी आताच सांगितलं बाळांनो की कम्पेअरिंग इंटीजर्स म्हणजे काय, आपल्याला कुठल्याही इंटीजर्सला कम्पेअर करायचं आहे। मग इंटीजर्स म्हणजे काय, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर आणि तुमचा झिरो हे तिघही एका ग्रुपमध्ये टाकतात त्याला म्हणतो आपण इंटीजर्सचा ग्रुप। मग बाळांनो, आपण एक नंबर लाईन ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे आपल्याला एक इमॅजिन करायला सोपं होईल की तुमचा कुठला इंटीजर मोठा असतो कुठला नाही, हे थोडस आपल्याला अंदाज यायला जरा सोपं जाईल। बाळांनो, मी एक नंबर लाईन ड्रॉ केली, सो दिस इज माय नंबर लाईन। या नंबर लाईन वर मी नेहमीप्रमाणे सेंटर पॉइंटला काय येणार आहे बाळांनो, झिरो। ओके, नंबर लाईन वर मी सेंटर पॉइंटला काय घेतलाय, झिरो, कारण झिरो न्यूट्रल असतो, झिरोला साईन नसतं, झिरो पॉझिटिव्हही नसतो, झिरो निगेटिव्हही नसतो। मग बाळांनो, म्हणून मी काय घेतलाय, झिरो सेंटरला घेतलाय, कारण झिरोला साईन नाही आहे। मग जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं, झिरोच्या लेफ्ट साईडला तुम्ही जर तुमची स्केल कन्सिडर केली बाळांनो, स्केलवर कसं स्केलिंग असतं रे बाळांनो, तुमचं झिरो इथे असतो बरोबर स्टार्टिंगला, आणि मग झिरो पासून राईट हँड साईडला तुमचे 1, 2, 3, 4 हे सगळं स्केलिंग असतं बरोबर। म्हणजे काय, झिरोच्या राईट हँड साईडला कुठले नंबर्स येतात, पॉझिटिव्ह नंबर्स। मग आपण झिरोच्या राईट हँड साईडला येणार आहोत पॉझिटिव्ह नंबर, सो 0, 1, 2, 3, 4 and 5। सो झिरोच्या राईट हँड साईडला आले तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स। तसंच बाळांनो, झिरोच्या लेफ्ट हँड साईडला काय येणार आहे, मग तुमचे निगेटिव्ह नंबर्स। सो झिरोच्या लेफ्ट हँड साईडला आले तुमचे निगेटिव्ह नंबर, -1, -2, -3, -4 and -5। सो बाळांनो, ही झाली तुमची नंबर लाईन ज्यावर तुम्ही इंटीजर्स दाखवले। ऍट द सेंटर पॉइंट यू हॅव झिरो, ऑन द राईट हँड साईड यू हॅव ऑल पॉझिटिव्ह नंबर्स अँड ऑन द लेफ्ट हँड साईड यू हॅव निगेटिव्ह नंबर्स। मग बाळांनो, आता आपल्याला सगळ्यात आधी लक्षात काय घ्यायचं आहे की कम्पेअर करायचं आहे इंटीजर्स। मग बाळांनो, कुठलेही दोन पॉझिटिव्ह नंबर्स तुम्हाला कम्पेअर करता येणार आहेत माहित आहे। सो सपोज मी 4 आणि 5 कम्पेअर केला, मग आता 4 मोठा आहे की 5, माझा 5 मोठा आहे हे आपल्याला नेहमीप्रमाणे माहित आहे। तसंच मी 3 आणि 4 कम्पेअर केला, माझा कुठला नंबर मोठा आहे रे बाळांनो, राईटचा, म्हणजे 4 मोठा आहे। तसंच मी 2 आणि 3 कम्पेअर केला बाळांनो, तर माझा कुठला नंबर मोठा आहे रे, 3 कुठल्या साईडला आहे, राईट हँड साईडला। मग बाळांनो, आपल्याला एका ऑब्झर्वेशन मध्ये काय लक्षात आलं की तुमचा नेहमी राईट हँड साईडचा जो नंबर आहे तो मोठा येत आहे बरोबर। जसं तुम्ही 0 आणि 1 कम्पेअर केला, 1 मोठा आहे, 1 राईट हँड साईडला आहे। तसंच तुम्ही 1 आणि 2 कम्पेअर केला, तुमचा 2 मोठा आहे, 2 राईट हँड साईडला आहे। तसंच तुम्ही 2 आणि 3 कम्पेअर केला, तुमचा 3 मोठा आहे, जो राईट हँड साईडला आहे। तसंच तुम्ही 3 आणि 4 कम्पेअर केला, तुमचा 4 मोठा आहे, जो राईट हँड साईडला आहे। म्हणजे आपल्याला इथे ऑब्झर्वेशन काय मिळतंय की नेहमी तुमचा राईट हँड साईडचा जो नंबर आहे तो मोठा येत आहे। म्हणजेच काय, तुमच्या लेफ्ट हँड साईडचा नंबर नेहमी लहान आहे बरोबर। म्हणजेच काय, सपोज तुम्ही 2 आणि 3 कम्पेअर केला बाळांनो, 2 आणि 3 कम्पेअर केला, मग तुमचा 2 मोठा आहे की 3 रे बाळांनो, ऑब्व्हियसली तुमचा 3 मोठा आहे। 3 कुठल्या साईडला आहे, राईट हँड साईडला आहे बरोबर, आणि 2 कुठल्या साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला। म्हणजेच काय,
3 एक्झॅक्टली लेफ्ट हँड साईडचा नंबर इमिडिएट लेफ्ट हँड साईडचा नंबर कितीने लहान असतो? 1 इमिडिएट म्हणजे काय? 3 नंतर लगेच लेफ्ट हँड साईडला येणारा जो नंबर आहे तो. मग आता 3 नंतर लगेच लेफ्ट हँड साईडला नंबर कुठला येतोय? तुमचा 2, बरोबर. मग तो कितीने लहान आहे? तो लहान आहे ना 3 पेक्षा, बरोबर. तो कितीने लहान आहे? 1 लहान आहे. येते लक्षात? म्हणजे काय, कुठल्याही नंबरच्या लेफ्ट हँड साईडला इमिडिएट जो नंबर असतो तो कितीने लहान असतो? 1 लहान असतो. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही कुठलाही नंबर कन्सिडर करतात त्याच्या इमिडिएट राईट हँड साईडचा जो नंबर आहे तो मोठा असणार आहे. आता 3 आणि 4 जर तुम्ही कम्पेअर केले, तुमचा कुठला नंबर मोठा आहे रे बाळांनो? 4. म्हणजे काय लक्षात येत आहे तुम्हाला की 3 नंतर लगेच इमिडिएट येणारा तुमचा 4 जो आहे ऑन द राईट हँड साईड तो कितीने मोठा आहे? 1. मग तुम्ही एक नंबर कन्सिडर केला, सपोज जसं मी 3, मग त्याच्या इमिडिएट लेफ्ट हँड साईडला येणारा नंबर 1 लहान आहे, तसंच 3 इमिडिएट राईट हँड साईडला येणारा नंबर 1 मोठा आहे. येतंय लक्षात? म्हणजे आपल्याला इथे कन्क्लुजन असं मिळालंय बाळांनो, नेहमी तुमच्या राईट हँड साईडला जो नंबर असेल, कुठल्याही नंबरच्या राईट हँड साईडचा जो नंबर असेल तो नेहमी त्या नंबरपेक्षा मोठा असणार आहे, आणि कुठलाही लेफ्ट हँड साईडचा नंबर त्या नंबरचा तो नेहमी लहान असणार आहे. मग बाळांनो आपल्याला लक्षात येत आहे की नेहमी तुमचे राईट मोस्ट जे डिजिट आहेत ते व्हॅल्यू मध्ये मोठे आहेत. मग बाळांनो तुम्हाला हेही लक्षात येत असेल 0 1 2 3 4 5 आपण जसं जसं राईट हँड साईडला येतोय तुमची व्हॅल्यू वाढत जाते, मग तसंच आपण लेफ्ट हँड साईडला जातोय तर आपली व्हॅल्यू कमी होत जाते, बरोबर. सो आपल्याला लक्षात एवढंच ठेवायचंय, सपोज तुम्हाला 2 कुठलेही इंटीजर्स दिले, मग ते इंटीजर्स दिले जे असतील ते जर तुम्ही तुमच्या नंबर लाईनवर इमॅजिन केले आणि लक्षात घेतलं अरे हा नंबर लेफ्टला येतोय का राईटला येतोय, मग जो कोणी लेफ्ट मोस्ट नंबर असेल तो तुमचा काय असेल? स्मॉलर असेल नेहमी. आणि जो तुमचा राईट मोस्ट नंबर असेल तो तुमचा नेहमी काय असणार आहे बाळांनो? ग्रेटर असणार आहे. मग बाळांनो ही झाली तुमची नंबर लाईन ज्यावर आपण सेंटरला घेतला 0 आणि राईट हँड साईडला घेतले तुमचे पॉझिटिव्ह नंबर, तसंच लेफ्ट हँड साईडला घेतले तुमचे निगेटिव्ह नंबर. आता बाळांनो कम्पेअरिंग द इंटीजर्स मध्ये तुमच्या काही केसेस येणार आहे. सगळ्यात पहिली केस म्हणजे काय रे बाळांनो, जेव्हा तुम्ही कुठलेही 2 पॉझिटिव्ह नंबर कम्पेअर करा. कुठलेही 2 पॉझिटिव्ह नंबर कम्पेअर करताना नेहमी तुमचा कुठला नंबर मोठा येणार आहे रे बाळांनो? आता पॉझिटिव्ह नंबर म्हणजे काय हे या साईडचे राईट हँड साईडचे, मग मी 2 आणि 4 कम्पेअर केला, जो तुमचा राईट मोस्ट नंबर आहे तो मोठा असणार आहे, बरोबर. युअर 4 इज द राईट मोस्ट, सो युअर 4 विल बी ग्रेटर दॅन 2. बाळांनो तसंच तुमची पुढची केस येईल जेव्हा तुम्ही 0 आणि एखादा पॉझिटिव्ह नंबर कम्पेअर करणार. मग जसं की मी तुम्हाला कालही या केसेस लिहून दिला होता, जेव्हा तुम्ही कम्पेअर करणार 0 अँड एनी पॉझिटिव्ह नंबर दॅट टाइम युअर एनी पॉझिटिव्ह नंबर विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन युअर 0. 0 पेक्षा कुठलाही पॉझिटिव्ह नंबर नेहमी ग्रेटर असणार आहे. ओके, काय बाळांनो, कारण 0 काय आहे? सेंटरला, आणि मग त्याच्या राईट साईडला तुमचे पॉझिटिव्ह नंबर आहेत. म्हणूनच कुठलाही पॉझिटिव्ह नंबर घेतला तो नेहमी 0 राईट हँड साईडला येणार आहे, आणि राईट मोस्ट नंबर कसे असतात तुमचे? ग्रेटर असतात. मग बाळांनो 0 अँड एनी पॉझिटिव्ह नंबर, 0 आणि कुठलाही पॉझिटिव्ह नंबर जर तुम्ही कम्पेअर केला तर कुठला नंबर ग्रेटर येणार आहे बाळांनो? पॉझिटिव्ह नंबर. तसंच बाळांनो जर मी 0 आणि कुठलाही निगेटिव्ह नंबर कन्सिडर केला, 0 अँड एनी निगेटिव्ह नंबर, तर कुठला नंबर मोठा आहे बाळांनो? 0 कुठलाही तुम्ही निगेटिव्ह नंबर घेतला तर तो 0 नेहमी लेफ्ट हँड साईडलाच येणार आहे. आणि आपण जसं की म्हटलं होतं जसं जसं आपण लेफ्ट हँड साईडला जातोय तुमची व्हॅल्यू डिक्रीज होत जात आहे, कमी होत जात आहे, म्हणून तुमचा 0 नेहमी ग्रेटर असेल दॅन एनी निगेटिव्ह नंबर. बाळांनो तशीच तुम्हाला नेक्स्ट केस जी आहे ती मिळते आहे वेन यू आर गोइंग टू कम्पेअर एनी निगेटिव्ह नंबर अँड एनी पॉझिटिव्ह नंबर. मग बाळांनो जेव्हा तुम्ही कुठलाही एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर कम्पेअर करणार दॅट टाइम विच वन विल बी ग्रेटर? आता पॉझिटिव्ह म्हटलं की तो असेल राईट हँड साईडला, निगेटिव्ह म्हटलं की तो कुठल्या हँडला असेल? लेफ्ट हँड साईडला. मग तुमचा लेफ्ट हँडचा नेहमी स्मॉलर असतो नंबर, तसंच राईट हँडचा नेहमी काय? बिगर असणार आहे. सो
तुमचा नेहमी कुठलाही पॉझिटिव्ह नंबर ग्रेटर असेल तुमच्या कुठल्याही निगेटिव्ह नंबर पेक्षा. सो एनी पॉझिटिव्ह नंबर विल बी ग्रेटर दॅन एनी निगेटिव्ह नंबर. एनी निगेटिव्ह नंबर. या तीन बेसिक केसेस आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बाळांनो. आणि आपण इथे अजून एक लक्षात काय आलं आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये की कुठल्याही नंबरचा इमिडिएट लगेच येणारा जो काही लेफ्ट हँड साईडचा नंबर असेल तो वन ने स्मॉलर असेल, तसंच त्याच नंबरच्या इमिडिएट राईटला येणारा नंबर वन ने ग्रेटर असेल. मग बाळांनो आता याच्यावरच बेस्ड तुम्हाला एक प्रॅक्टिस सेट दिलाय ज्यामध्ये आपण कुठलेही दोन इंटीजर्स कम्पेअर करणार आहोत. मग त्यामध्ये कधी कधी तुम्हाला एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्हही असेल, दोघं निगेटिव्हही असतील, दोघं पॉझिटिव्हही असतील. सो या केसेसवर बेस्ड आपण आपला आता पुढचा प्रॅक्टिस सेट बघूयात. बाळांनो तुमच्या प्रॅक्टिस सेट 7 मधला क्वेश्चन आहे, राईट द प्रॉपर साइन्स दॅट इज ग्रेटर दॅन लेस दॅन ऑर इक्वल टू इन द बॉक्सेस बिलो. तुम्हाला कुठलेही दोन इंटीजर्स दिले आहेत बाळांनो आणि त्यातला ग्रेटर कुठला स्मॉलर कुठला किंवा इक्वल टू जर असतील, दोघंही इंटीजर्स तुमचे इक्वल असतील तर आपल्याला इक्वल टूचं साईन दाखवायचं आहे. मग बाळांनो सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आपण बघूया. त्याही आधी ज्या मी तुम्हाला आत्ताच ज्या काही केसेस सांगितल्या त्या एकदा मी तुम्हाला शॉर्टली इथे लिहून दाखवते म्हणजे आपल्याला कम्पेअर करताना इझी जाईल. सो मी काय सांगितलं होतं, झिरो पेक्षा तुमचा कुठलाही पॉझिटिव्ह नंबर काय असतो रे बाळांनो, पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन झिरो. तसंच मी बाळांनो सांगितलं होतं तुम्हाला की झिरो विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन एनी निगेटिव्ह नंबर. बाळांनो निगेटिव्ह नंबर पेक्षा तुमचा झिरो नेहमीच मोठा असतो. तसंच मी तुम्हाला सांगितलं होतं कुठलाही पॉझिटिव्ह नंबर नेहमी मोठा असणार आहे तुमच्या निगेटिव्ह नंबर पेक्षा. आलं लक्षात, या तीन केसेस तुम्हाला बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये कामात येणार आहे. सो बाळांनो सगळ्यात पहिलं जे आहे तुमचं ज्यामध्ये तुमचा फर्स्ट नंबर आहे -4 आणि सेकंड नंबर आहे 5, मग कुठला नंबर मोठा असणार आहे बाळांनो? जसं मी तुम्हाला इथे सांगितलं होतं कुठलाही पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर पेक्षा नेहमी काय असतो, मोठा असतो. मग बाळांनो का मोठा असणार आहे? कारण तो नेहमी पॉझिटिव्ह नंबर विल बी ऑलवेज ऑन द राईट हँड साईड राईट मोस्ट साईडला असणार आहे आणि तुमचा निगेटिव्ह नंबर लेफ्ट मोस्टला असणार. मग बाळांनो तुमचा 5 जो आहे, ऍज यू हॅव पॉझिटिव्ह नंबर विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन एनी निगेटिव्ह नंबर. मग बाळांनो तुमचा पॉझिटिव्ह नंबर 5 हा ग्रेटर आहे तुमच्या -4 पेक्षा. मग आपण जो नंबर तुमचा मोठा असणार आहे त्या नंबरकडे तुमच्या साईनचे 2 टोक करणार आहात आणि जो नंबर स्मॉलर आहे त्याच्याकडे तुमच्या साईनचे 1 टोक करणार आहात. मग बाळांनो तुमचा 5 मोठा आहे, मग मी साईनचं 2 टोक माझ्या ग्रेटर नंबर कडे केले आणि 1 टोक माझ्या स्मॉलर नंबर कडे केले. सो हाऊ यू कॅन रीड दिस, -4 इज स्मॉलर दॅन 5. स्मॉलर दॅन का म्हटलं? कारण हा तुमचा -4 लहान आहे 5 पेक्षा. आले लक्षात? सो बाळांनो आता आपण बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढच्या एक्झाम्पल मध्ये तुमचा फर्स्ट नंबर आहे 8 आणि दुसरा नंबर आहे -10. अगेन दिस इज युअर थर्ड केस वेअर युअर पॉझिटिव्ह नंबर विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन एनी निगेटिव्ह नंबर. कारण तुमचा पॉझिटिव्ह नंबर असेल राईट हँड साईडला 0 आणि निगेटिव्ह नंबर असेल लेफ्ट हँड साईडला, आणि जो तुमचा राईट हँड साईडला नंबर असतो तो नेहमी ग्रेटर असतो. कारण तुम्ही जसं जसं नंबर लाईनवर राईट हँड साईडला जाणार तुमची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते आणि जसं तुम्ही नंबर लाईनवर लेफ्ट हँड साईडला जाणार तुमची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. अतिशय सोपा टॉपिक आहे बाळांनो. फक्त या तीन केसेस तुम्हाला लक्षात घ्यायच्या आणि नंबर लाईनवरची जी काही आपण स्ट्रक्चर केली होती ती लक्षात घ्यायची. मग बाळांनो तुमचा पॉझिटिव्ह नंबर कुठला आहे? 8. हा लेफ्ट हँड साईडला असेल का? नाही, हा राईट हँड साईडला असेल. म्हणून आपण काय करणार आहोत, -10 हा लहान आहे 8 पेक्षा, कारण तुमचा 8 पॉझिटिव्ह नंबर आहे आणि -10 जो आहे तो निगेटिव्ह नंबर आहे. मग आता जो नंबर मोठा असतो त्याकडे आपण आपल्या साईनचे 2 टोक करतो आणि जो स्मॉलर असेल त्याच्याकडे 1 टोक करतो. सो हाऊ यू कॅन रीड दिस, 8 इज ग्रेटर दॅन -10. हा 8 तुमचा मोठा आहे -10 पेक्षा. मग बाळांनो पुढचा नंबर आपण बघूयात.
पुढचे दोन नंबर्स आहे तुम्हाला फर्स्ट नंबर दिलाय प्लस 9 आणि सेकंड नंबर दिलाय तुमचा प्लस 9. मग बाळांनो सपोज हे दोघही पॉइंट्स जर आपण नंबर लाइनवर मार्क करायचे घेतले तर एकाच ठिकाणी हे दोघही पॉइंट्स येणार आहेत बरोबर. कोणता राइट साइडला कोणता लेफ्ट साइडला असं होणार आहे का? नाही, ते दोघही एकाच ठिकाणी येणार आहेत. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ते इक्वल आहेत, ते एकाच वजनाचे आहेत, ते एकाच व्हॅल्यूचे आहेत. सो बाळांनो तुमचा प्लस 9 आणि प्लस 9 दोघं कसे आहेत? इक्वल आहेत. मग इक्वल टू आपण इक्वल टू साठी आपण हे साइन यूज करतो. सो वी आर गोइंग टू पुट हियर इक्वल टू साइन. सो हाउ यू कॅन रीड दिस? प्लस 9 इज इक्वल टू प्लस 9. आलंय लक्षात? सो बाळांनो आपण वळूयात आता आपल्या पुढच्या एक्झाम्पलकडे. तुम्हाला फर्स्ट नंबर दिलाय बाळांनो मायनस 6 आणि सेकंड नंबर दिलाय तुमचा 0. या दोघांना कंपेअर करताना तुमचा फर्स्ट नंबर जो आहे तो निगेटिव्ह आहे, म्हणजे तो 0 लेफ्ट हँड साईडला असेल आणि दुसरा नंबर आहे तुमचा 0. मग जसं की आपण इथे केस बघितली होती बाळांनो, तुमचा 0 नेहमी मोठा असतो कुठल्याही निगेटिव्ह नंबरपेक्षा. म्हणजेच काय, तुमचा 0 इथे मोठा येणार आहे. सो 0 मोठा असल्यामुळे आपण साईनचे दोन टोक 0 कडे आणि एक टोक तुमच्या मायनस 6 कडे. सो यू विल बी रीड यू आर गोइंग टू रीड दिस ॲज मायनस 6 इज स्मॉलर दॅन 0. म्हणजेच तुमचा मायनस 6 स्मॉलर आहे 0 पेक्षा. आलंय लक्षात? सो बाळांनो आपण आपल्या पुढच्या एक्झाम्पल कडे वळूयात, म्हणजेच फिफ्थ वन. बाळांनो इथे तुम्हाला दोन पॉझिटिव्ह नंबर्स दिलेले आहे. फर्स्ट वन आहे 7 आणि सेकंड वन आहे 4. मग आता ह्या दोन पॉझिटिव्ह नंबर्स मध्ये आपण कसं फाइंड आउट करणार की कुठला नंबर मोठा आहे? मग बाळांनो यासाठी आपण काय करणार आहोत, जो नंबर तुमचा मोठा आहे ते कसं ओळखायचं, जो तुमचा राईट मोस्ट असेल बरोबर, नंबर लाईनवर सगळ्यात जास्त राईटला येणारा जो नंबर असेल तो असेल तुमचा ग्रेटर वन. मग 4 पेक्षा पुढे म्हणजेच राईटला कुठला नंबर येतोय तुमचा 7. सो 7 विल बी ग्रेटर दॅन 4. सो हाऊ यू विल रीड दिस? 7 इज ग्रेटर दॅन 4. मग बाळांनो तसंच तुम्हाला नेक्स्ट नंबर दिलेले आहे. फर्स्ट आहे तुमचा 3, तसंच सेकंड आहे तुमचा 0. मग बाळांनो 0 आणि कुठलाही पॉझिटिव्ह नंबर, आपण काय बघितलं होतं रे केस बाळांनो, 0 आणि पॉझिटिव्ह नंबर जर तुम्ही कम्पेअर करत असाल, तुमचा पॉझिटिव्ह नंबर नेहमी ग्रेटर असणार आहे 0 पेक्षा. का? कारण 0 सेंटरला येतात आणि सगळे पॉझिटिव्ह नंबर राईट हँड साईडला येईल. सो म्हणून कुठलाही पॉझिटिव्ह नंबर घेतला तर तो नेहमी 0 राईट हँड साईडलाच येणार आहे. सो युअर 3 विल बी ग्रेटर दॅन 0. ना मायनस 7 ऍड दिस 7. बाळांनो मायनस 7 तुमचा निगेटिव्ह नंबर आहे जो लेफ्ट हँड साईडला असेल, तसंच तुमचा 7 पॉझिटिव्ह नंबर आहे जो राईट हँड साईडला असेल. सो ॲज वी हॅव एनी पॉझिटिव्ह नंबर विल बी ग्रेटर दॅन एनी निगेटिव्ह नंबर. मग तुमचा पॉझिटिव्ह नंबर ग्रेटर आहे तुमच्या निगेटिव्ह नंबरपेक्षा. सो मायनस 7 इज स्मॉलर दॅन 7. मग बाळांनो पुढचं एक्झाम्पल आता आपण बघूया, ते म्हणजे तुमचं मायनस 12 आणि तुम्हाला प्लस 5 कम्पेअर करायचा आहे. सो बाळांनो मायनस 12, मायनस 12 हा निगेटिव्ह नंबर आहे, तसंच 5 हा तुमचा पॉझिटिव्ह नंबर आहे. मग बाळांनो मायनस 12 पॉझिटिव्ह, मायनस 12 निगेटिव्ह नंबर आहे जो आपण कम्पेअर करणार आहोत तुमच्या पॉझिटिव्ह नंबरमध्ये. सो तुम्ही थर्ड केस बघा, वेअर युअर पॉझिटिव्ह नंबर विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन एनी निगेटिव्ह नंबर. कुठल्याही नंबर जर तुम्ही कम्पेअर करताय, त्यातला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर आहे, तर त्यातला नेहमी कुठला नंबर मोठा असणार आहे बाळांनो? पॉझिटिव्ह. इथे डोळे बंद करून पॉझिटिव्ह नंबर ग्रेटर आहे असं लिहिलं तरी चालेल, जर तुमचा एक नंबर निगेटिव्ह आणि एक नंबर पॉझिटिव्ह आहे. सो युअर पॉझिटिव्ह 5 विल बी ग्रेटर दॅन युअर मायनस 12. सो हाऊ यू विल रीड दिस? Minus 12 is smaller than 5. Okay? Now, the next one is minus 2 and minus 3. बाळांनो इथे आता दोघंही कसे नंबर आहेत, निगेटिव्ह नंबर्स आहेत, मायनसचे नंबर आहेत. मग बाळांनो यातला मोठा कुठला रे, जो तुमच्या राईटला असेल तो तुमचा कोणता नंबर असेल, ग्रेटर नंबर असेल, बिगर नंबर असेल, आणि जो लेफ्टला असेल तो स्मॉलर असेल. मग बाळांनो हा मायनस 2 जो आहे, हा मायनस 2 जो आहे तो नंबर लाईनवर तुमच्या, सपोज ही तुमची नंबर लाईन झाली 0, मायनस 1, मायनस 2 आणि मायनस 8 तुमचा अजून लेफ्टला जाणार आहे. सो
हा तुमचा थोडा राईटला येतोय मायनस एट पेक्षा, दॅट मीन्स युअर मायनस टू विल बी ग्रेटर दॅन मायनस एट. बाळांनो आता आपण टेन्थ वन बघूयात. हिअर यू हॅव अगेन द सेम केस वेअर यू हॅव टू निगेटिव्ह नंबर्स. मग फर्स्ट नंबर आहे तुमचा मायनस वन, दुसरा नंबर आहे तुमचा मायनस टू. राईट मोस्ट नंबर कुठला आहे रे बाळांनो? मायनस वन. नंबर लाईन वर जर तुम्ही बघितला मायनस वन आणि मायनस टू, मायनस वन तुमचा राईट मोस्ट आहे, मायनस टू तुमचा लेफ्ट मोस्ट आहे. सो तो राईट मोस्ट जो नंबर असणार आहे दॅट विल बी ग्रेटर. सो मायनस वन इज ग्रेटर दॅन मायनस टू. ना अगेन यू हॅव वन पॉझिटिव्ह नंबर वन निगेटिव्ह नंबर. जसं की मी तुम्हाला सांगितलं, जर एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह असेल, डोळे बंद करून तुम्ही पॉझिटिव्ह नंबरला ग्रेटर कन्सिडर करायचं. मग बाळांनो दिस सिक्स विल बी ग्रेटर दॅन मायनस थ्री. बाळांनो तसंच तुम्हाला पुढे एक एक्झाम्पल दिलंय आणि ते आपलं लास्ट एक्झाम्पल आहे. ते म्हणजे मायनस फोर्टीन तुमचा फर्स्ट नंबर आहे आणि दुसरा आहे मायनस फोर्टीन. मग बाळांनो या दोघांमध्ये तुम्हाला दोघही इक्वल दिसतायत, बरोबर. मग या ठिकाणी आपण कुठलं साईन देणार आहे? इक्वल टू. सो मायनस फोर्टीन इज इक्वल टू मायनस फोर्टीन. जेव्हा दोघही नंबर सेम व्हॅल्यूचे असतील तेव्हा आपण काय ते इक्वल आहे, समान आहे म्हणून मध्ये काय इज इक्वल टू चं साईन देतो. मग बाळांनो आलंय लक्षात? सो दिस इज हाऊ यू कॅन कम्पेअर द इंटिजर्स. या तीन केसेस बेसिकली तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि जेव्हा तुम्हाला कुठलेही दोन पॉझिटिव्ह किंवा दोन निगेटिव्ह नंबर्स येतील त्यावेळी राईट मोस्ट नंबर जो असेल तो तुम्ही ग्रेटर कन्सिडर करायचा. बाळांनो या लेक्चरमध्ये आपण आता इथेच थांबूयात. उरलेला या चॅप्टरचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.